नमस्कार, आप देख रहे हैं पुलिस वाला वेब न्यूज और मैं हूं आपके साथ ऋतु सिंह। पंजाब हरियाणा के किसानों द्वारा केंद्र सरकार द्वारा लागू किए गए किसान विरोधी कानून के खिलाफ हो रहे किसान आंदोलन के समर्थन में भंडारा जिला कांग्रेस कमेटी की ओर से जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना प्रदर्शन किया गया और उसमें उनकी मांगे हैं कि सरकार अपने लाए गए कानून को वापस ले, अन्यथा कांग्रेस की ओर से भव्य जन आंदोलन किया जाएगा। उस दौरान भंडारा जिला कांग्रेस कमेटी के जिला अध्यक्ष मोहन पंचभाई, पूर्व अध्यक्ष प्रेम सागर गणवीर, भंडारा जिला कांग्रेस के महासचिव अनीश जामा पटेल, भंडारा जिला कांग्रेस कमेटी के माजी तालुका अध्यक्ष राज कपूर राउत, भंडारा शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशकर, भंडारा कांग्रेस कमेटी शहर निरीक्षक धनंजय त्रिपुड़े, डॉक्टर विनोद भोयर, प्रसन्ना चकोले, अजय गडकरी, मनोज बागड़े, सचिन फाले, नाइत पटेल और अन्य पदाधिकारी उपस्थित रहे। पुलिस वाला न्यूज चैनल भंडारा जिले से संवाददाता दिलीप देशमुख की रिपोर्ट। केंद्र सरकार ने शेतकरी विरोधी जे तीन काळे कायदे तयार केले त्याच्या निषेधार्थ कांग्रेस कमिटीच्या वतीने जवळपास 3 महिन्यापासून सत्याग्रह आंदोलन, शेतकरी अभियान अशा प्रकारचे मोहीम राबवल्या जात असताना आज जी सध्या देशामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे, केंद्रामध्ये म्हणजे दिल्लीवरती पंजाब हरियाणा भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात जात असताना आपल्या आंदोलनात्मक भूमिका घेत असताना केंद्र सरकारचा जो रवैया आहे त्याच्यावरती पांड्याचे सवारी ओढणे, त्यांना लाठीचार्ज करणे अशा प्रकारची आंदोलनात्मक भूमिका घेत असताना त्यामध्ये काही शेतकरीसुद्धा दगावले, पण या क्रूर केंद्र सरकारला अजूनपर्यंत जाग आलेली नाही आहे। शेतकऱ्यांची थट्टा करत आहे, शेतकऱ्यांची एक प्रकारे अवहेलना करत आहे। याच्या निषेधार्थ जे आंदोलन दिल्लीमध्ये चालू आहे त्याला पाठिंबा देण्याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती अशा प्रकारचे धरणं आंदोलन रस्ता रोको हे अशा प्रकारचे आंदोलन छेडले जात आहे आणि या पद्धतीने जे आंदोलन छेडले जात आहे हा काँग्रेसचा भाग आहे सत्याग्रह किंवा साध्या पद्धतीने, पण पुढल्या काळात यामध्ये केंद्र सरकारनं कोणतीही भूमिका घेतली नाही, ते कायदे काळे रद्द केले नाही तर काँग्रेस मोठ्या प्रमाणात धोरणात्मक निर्णय घेऊन फार मोठं आंदोलन उभारेल ही आमची भूमिका राहील। सरकारने ज्या पद्धतीने शेतकरी विरोधी भूमिका घेऊन जे 3 कायदे तयार केले आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण जिल्ह्याचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना समर्थन देण्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालो आणि शेतकऱ्यांना आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि केंद्र सरकार भाजप सरकारचा सर्वानुमते आम्ही धिक्कार करत आहोत, त्यांचा निषेध करत आहोत।